लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। हर घर तिरंगा रॅली अभियान सुरुवात पालम पंचायत समिती येथून। पालम तालुक्यातील पंचायत समितीच्या वतीने हर घर तिरंगा रॅली अभियान काढण्यात आले। तिरंगा रॅली उद्घाटन सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी गंगाखेड, प्रमुख पाहुणे प्रतिभा गोरे तहसीलदार पालम उपस्थित होत्या। यावेळी उदय शिसोदे गटविकास अधिकारी पालम यांनी पालम तालुक्यातील प्रत्येक खेड्यावस्तीपर्यंत हर घर तिरंगा अभियान पोहोचणार असून प्रत्येक नागरिकाला आपला 75वा रौप्य अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी खबरदारी घ्यावी, काय खबरदारी घ्यायची याच्या अभियानाअंतर्गत इतभूती माहिती व्हिडिओ अंतर्गत देण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे असे आपल्या प्रस्ताविकात माहिती देण्यात आली। यावेळी विस्तार अधिकारी रमेश गायकवाड, ग्रामसेविका सूर्यवंशी मॅडम, अनेक ग्रामसेवक उपस्थित होते। आता जिल्हा स्तरावरून आपल्याकडे ही व्हॅन प्राप्त झालेली आहे। ही व्हॅन प्रत्येक ग्रामपंचायतीला जाऊन घरोघरी तिरंगा या महोत्सवानिमित्त आपण जनजागृती करणार आहोत। त्याचप्रमाणे प्रत्येक गावामध्ये असं एकही गाव सुटणार नाही की जिथे ही व्हॅन जाणार नाही। आपल्याला हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सगळीकडे साजरा करत असताना जनजागृती व्हावी, लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य निर्माण व्हावं आणि हर घर तिरंगा या माध्यमातून आपल्याला विविध उपक्रम राबवायचे आहेत। त्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा असतील, रांगोळी स्पर्धा असतील, चित्रकला स्पर्धा असतील, गीत गायन स्पर्धा असतील, अशा पद्धतीच्या स्पर्धा आपल्याला प्रत्येक दिवशी घ्यायच्या आहेत, त्याचं नियोजन आहे। आणि आजसुद्धा सामूहिक गीत गायन, राष्ट्रीय गायन असं आपल्याला दुपारच्या वेळेत करावायचं आहे आणि त्याचंसुद्धा नियोजन गट शिक्षणाधिकारीमार्फत आहे। सर्व विभाग प्रमुख यामध्ये प्रामुख्यानं सहभागी आहेत। या तालुक्याचे उपविभागीय अधिकारी श्री पाटील साहेब, तसेच येथील दंडाधिकारी आदरणीय तालुका दंडाधिकारी, तसेच तहसीलदार आदरणीय गोरे मॅडम यासुद्धा इथं उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे बालविकास प्रकल्प अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, सर्व ग्रामसेवक, सर्व पत्रकार मंडळी या कार्यक्रमास उपस्थित राहिले आणि याबद्दल या कार्यक्रमाची शोभा वाढवली, यामुळे मी आपल्या सर्वांचा आभारी आहे। धन्यवाद। प्रतिनिधी राहुल गायकवाड, पालम। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।